स्वर्गीय राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताच बोल बिंदासने त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वांच्या घटनांचा घेतलेला आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे आपण त्याला टर्निंग पॉईंट असं म्हणतो अथवा संधी म्हणा, पण हे आयुष्यातील टर्निंग पॉईंट मृत्यू आणि मृत्यूभोवती ठरत असतील तर थोडं विचित्र जरी वाटत असलं तरी राजीव गांधी यांचं आयुष्य मृत्यूच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं. त्यांच्या आसपास असलेल्या राजकीय नेत्यांचे आणि कुटुंबियांचे मृत्यू त्यांच्या आयुष्यावर परिणाम करत गेले, त्यांचं पुढचं आयुष्य कसं असेल हे ठरवत गेले. एवढंच काय तर त्यांचं राजकारणात येणं असो वा पंतप्रधान होणं आणि राजकारणातून बाहेर पडणं हे मृत्यूनेच ठरवलं होतं. अगदी सुरुवातीपासून राजीव गांधी यांचा अगदी सुरुवातीचा काळ पाहिला तर हा काळ होता नव्या स्वतंत्र भारताची निर्मितीचा. स्वातंत्र्य मिळून काहीच दिवस झाले होते, पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांच्या वेदना अजून ताज्या होत्या. दोन्ही देशात शांततेचं वातावरण प्रस्थापित झालं नव्हतं. फाळणीमुळे फक्त स्थलांतरितांचे तांडे भारतात येऊन धडकत नव्हते तर दुःख, दुखावलेली मनं आणि आक्रोशाच्या लाटाही येत होत्या. याच काळामध्ये महात्मा गांधी दिल्लीमध्ये होते. त्यांना भेटायला इंदिरा गांधी आणि त्यांचे पती फिरोज गांधी जात होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर राजीव गांधी असायचे. इंदिरा गांधी जशा लहान असताना जशा वावरायच्या तसेच राजीव गांधीही महात्मा गांधींच्या भेटीवेळेस वावरायचे. एकदा राजीव गांधींनी बागेतून फुलं तोडून आणली आणि गांधीजींच्या पायाशी ठेवली. तेव्हा गांधीजी म्हणाले, अरे बाळ, फुलं जिवंत माणसाच्या चरणाशी वाहत नाही हे तुला माहिती नाही का? हा दिवस होता 29 जानेवारी 1948. त्याच्या दुसऱ्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली. समस्त देशातील नेत्यांसाठी आणि लोकांसाठी ही घटना तीव्र आघात करणारी होती. इतक्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूला राजीव गांधी यांनी अगदी जवळून पाहिलं. मृत्यूचा हा पाठलाग त्यांच्या अवतीभोवती पुढेही सुरूच राहिला. वडील फिरोज गांधी यांचं निधन झालं, त्या दुःखातून सावरून पुढे आपले आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन, अशा सगळ्या दुःखद घटनांमधून राजीव गांधी यांचा जीवन प्रवास सुरू होता. राजकीय वारसा म्हणा किंवा घरातील वातावरण असताना देखील राजीव गांधी यांचं सुरुवातीचं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टींपासून फार दूर होतं. राजीव गांधी यांचा जन्म 1944 साली मुंबईत झाला. त्यांच्या बालपणीचा थोडा काळ अलाहाबाद, लखनौ आणि दिल्लीत गेला. त्यांचं शिक्षण दिल्ली आणि डून स्कूलमध्ये झालं. पुढे ते केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. तिकडेच त्यांची भेट सोनिया गांधी यांच्याशी झाली. राजीव गांधी यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून काम करू लागले. त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही अपत्य झाली. एकीकडे आई पंतप्रधान किंवा इतर पदांवर असताना आणि दुसरीकडे त्यांचा राजकीय वारसदार म्हणून राजीव गांधी यांचा भाऊ संजय गांधी काम करत असताना राजीव गांधी मात्र आपल्या वैमानिकाच्या नोकरीत कार्यरत होते. राजकारण, सत्ता या सगळ्या गोष्टींपासून आपल्या नोकरीत आणि कुटुंबात रमलेल्या राजीव गांधींना 1980 साली आणखी एका मृत्यूला अर्थात दुःखद घटनेला सामोरे जावं लागलं. ते म्हणजे आपला भाऊ संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू. इंदिरा गांधी यांचा राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं असे संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूने राजीव गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू झाली किंवा तशी घडवण्यात आली. काँग्रेसचे माजी नेते आणि अनेक पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी मिळालेले गुलाम नबी आझाद यांनी राजीव गांधी यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल घडवून आणण्यात आलेल्या नाट्यमय घटनांबद्दल आपल्या पुस्तकात लिहून ठेवले. त्यामध्ये ते असं लिहितात की इंदिरा गांधी यांनी एकदा विचारलं की राजीव गांधी यांनी राजकारणात यावं का, असा प्रश्न त्यांनी केला आणि त्यांनी का नाही यायला हवं असं उत्तर दिलं. परंतु ते सध्या वैमानिकांच्या नोकरीत आहेत तर त्यांना राजकारणाकडे वळवायचं असेल तर त्या दृष्टीने वातावरण तयार करावं लागेल असं उत्तर आझाद यांनी दिलं. आणि त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की मग तसं करा. आझाद यांनी याच्यावर एक तोडगा काढला. त्यांनी राजीव गांधी यांचा प्रवेश काँग्रेस वरिष्ठांमुळे झाला असं होण्याऐवजी तळागाळातून मागणी झाली म्हणून त्यांचा राजकीय प्रवेश झाला अथवा केला अशी स्थिती निर्माण करायचं ठरवलं. त्यांनी यूथ काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना फोन करून 1-2 आठवड्याच्या काळात राजीव यांनी राजकारणात यावं अशी मागणी करत राहा असं सांगितलं. या नेत्यांनीही ही सूचना पाळली, त्यामुळे साहजिकच राजीव यांच्या राजकारण प्रवेशाचा मुद्दा चर्चेत येत राहील. आणि अखेरीस राजीव गांधी यांना एका जाहीर कार्यक्रमात राजकारणात सक्रिय होण्याची विनंती करण्यात आली.
संजय गांधी यांचं अपूर्ण काम तुम्हीच करू शकता असं भावनिक आवाहन आझाद यांनी केलं आणि पुढे त्यांना हवं तसं होत गेलं. 1981 साली लोकसभेच्या काही मतदारसंघात पोटनिवडणुका होणार होत्या. संजय गांधी यांच्या निधनामुळे अमेठी लोकसभा मतदारसंघाची जागा ही रिक्त होती. त्या जागेवर राजीव गांधी लढतील अशी घोषणा मे महिन्यात करण्यात आली आणि पुढच्याच महिन्यात राजीव गांधी मोठ्या बहुमताने अमेठीत विजयी झाले. राजकारणात त्यांचं पहिलं पाऊल पडलं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर तो काळ होता 1983 आणि 1984. हा काळ पंजाब आणि एकूणच देशासाठी मोठ्या अस्थैर्याचा होता. खलिस्तानी कट्टरवाद्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचा आणि अकाल तख्ताचा ताबा घेतला होता. परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात आल्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबचं सगळं प्रशासन लष्कराच्या ताब्यात घेतलं. त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबवून सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्यात आलं. खलिस्तानांचा खात्मा करूनच ही मोहीम थांबली. परंतु ऑपरेशन ब्लू स्टार थांबलं असलं तरी खलिस्तीनची इंदिरा गांधींबद्दलचा द्वेष थांबला नव्हता आणि हाच द्वेष इंदिरा गांधी यांच्या जीवावर बेतला. 31 ऑक्टोबर 1984 त्यांच्या सुरक्षारक्षकांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली. यावेळेस राजीव गांधी दिल्लीमध्ये नव्हते. ते तातडीने दिल्लीत आले. पंतप्रधानांचं निधन झाल्यावर त्या पदाचा भार वरिष्ठ मंत्र्याकडे दिला जाण्याचे संकेत असतो. मात्र तसं नव्हता. राजीव गांधी यांना पक्षाकडून समर्थन देण्यात आलं. संवैधानिकदृष्ट्या राजीव गांधी देशाचे नवे पंतप्रधान झाले होते. राजीव गांधी यांचा शपथविधी पार पडला होता तेव्हा इंदिरा गांधी यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातच होते. त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. राजीव गांधी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत इंदिरा गांधी यांच्यावरील अंत्यसंस्काराविषयी काही निर्णय घेतले. 3 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांच्यावर शांतीवन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे इंदिरा गांधी अनंतात विलीन झाल्या होत्या तर राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नवी वाटचाल सुरू केली होती. एकीकडे इंदिरा गांधी यांच्या निधनाचं दुःख असताना राजीव गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी पडली ती म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची. राजीव गांधी यांची राजकारणातली सुरुवात याला कारणीभूत भाऊ संजय गांधी यांचं अपघाती निधन ठरलं तर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्यासाठी आई इंदिरा गांधी यांच्या मृत्यूच कारणीभूत ठरलं. म्हणून तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजीव गांधी यांचं आयुष्य मृत्यूच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं. त्यांच्या आसपास असलेल्या राजकीय नेत्यांचे आणि कुटुंबियांचे मृत्यू त्यांच्या आयुष्यावर परिणाम करत गेले. त्यांचं पुढचं आयुष्य कसं असेल हे ठरवत गेले. अगदी त्यांच्या राजकीय प्रवासाचा शेवटही अकालीच संपला. तो दिवस होता 21 मे 1991. सगळीकडे लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती. राजीव गांधी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी तामिळनाडूतील श्रीपेराबंदूरला गेले होते. दिवसभरातील नियोजन संपून अखेरची सभा उरली होती. राजीव गांधी त्या प्रचार रॅलीत पोहोचले तेव्हा त्यांनी आपली कार सोडली आणि ते भाषण देणार असलेल्या व्यासपीठाकडे चालू लागले. वाटेत अनेक हितचिंतक, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्या सगळ्यात 30 वर्षाची एक बुटकी सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेने चालू लागले. जवळ येताच हातातला हार राजीव गांधी यांना घालून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती मुलगी राजीव गांधी यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि तिच्या ड्रेसखाली 700 ग्रॅम RDX स्फोटकांनी भरलेल्या बेल्टचा स्फोट केला. आसमंत हादरला कांटाळ्या बसणारा तो स्फोट झाला. राजीव गांधी यांच्यासह 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. 24 मे 1991 रोजी राजीव गांधी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. अंत्यसंस्कार सोहळ्यात 60 हून अधिक देशातील मान्यवर उपस्थित होते. राजीव गांधी यांच्या आजोबा जवाहरलाल नेहरू, आई इंदिरा गांधी आणि भाऊ संजय गांधी यांच्या स्मशानभूमीजवळ वीरभूमी येथे त्यांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आज 21 मे राजीव गांधी यांचा स्मृतिदिन. भोल बिंदासकडून स्वर्गीय राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.